माझ्यासमोर एक केस आली दोन सख्या भावांची सखे भाऊ भाऊ पण दोघांमधनं विस्तव जात नव्हतं सरकारी नियमानुसार कागदावर सरकारी कर्मचारी चोवीस तास ड्युटीवर असतो गव्हर्मेंट सर्वंट इज ऑन ड्युटी ऑल ट्वेंटी फोर अवर्स असं मुलचं सूत्रच आहे तुझ्या सहिनी लोकांचे आयुष्य घडणार आहेत किंवा मोडणार आहेत दॅट रेव्हेन्यू लॉ डज नॉट कॉन्फर द राईट्स रेव्हेन्यू लॉ ओन्ली रेकॉर्ड्स द राईट्स म्हणजे फाटे फुटायला भ्रष्टाचार अकार्यक्षमता आणि मुख्य म्हणजे अन्याय याला सुरुवात होते ती त्या अधिकाऱ्यांनी आपलं काम नीट न करणे मी दोघाही वकिलांकडे बोट दाखवून म्हटलो की तुम्ही पंधरा वर्षात फक्त यांची फी वाढवली काय मिळवलं तुम्ही मग मी या दोघांना विचारलं की पंधरा वर्ष दोघं भाऊ भांडताय कचकावून काय मिळवताय तुम्ही कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ तसे आपण सगळे स्वतःला सतत घडवत असतो आणि जाणीवपूर्वक घडवत असलो नसलो तरी मग काळाच्या प्रवासामध्ये आपण सतत घडत असतो याचा अर्थ आधीचे बदलत असतो मोडत असतो घडत असतो आणि ही काळाच्या प्रवाहात आपोआप घडणारी एक प्रक्रिया वेगळीच ती पण सृजनशील आहे पण जगण्याचं भान आल्यानंतर स्वतकडे एका प्रामाणिकपणाने तरी अलिप्तपणे पाहून त्यातले जे सृजनशील नसतील असे तण उपटून बाजूला करणे आणि विकासाच्या ज्ञानाच्या दिशेने प्रवास करणे ही एक स्वतःला घडवण्याची रम्य प्रक्रिया आहे मला ती आय एस वायच्या आधीचा कार्य आणि तिथून आता कार्यकर्ता अधिकारी होणे ही सृजनशील प्रक्रिया करताना स्वतःवर शस्त्रक्रिया करावी लागली सर्जरी ती स्वतःच्या व्यक्तिमत्वावर आहे विचारांवर आहे सवयींवर आहे एक कार्यकर्ता असणं यामध्ये मुख्यतः आहे देशाप्रती प्रेम समर्पण आणि एका निस्वार्थ भावनेनी हे हाती घेतलेलं कार्य करणे कार्यकर्ता व्हायला सुद्धा हाती घेतलेल्या विषयांचा अभ्यास आणि व्यावसायिक तज्ज्ञता प्रोफेशनल एक्सपर्टीज लागतंच पण आता अधिकारी म्हणून काम करताना तर त्या ज्या देश त्याबद्दलचं प्रेम <coughs> समाज संस्कृती ती माझी आहे हे लोक माझे आहेत पण ह्या सगळ्या भावनेसहित प्रशासन चालवण्याचं चा कौशल्य ही मला स्वतःवर करावी लागलेली शस्त्रक्रिया आहे की आपल्यातला कार्यकर्ता आणखी समृद्ध होत एक उत्तम कार्यक्षम अधिकारी झाला पाहिजे स्वतःवर करण्याची शस्त्रक्रिया त्या स्वतःवर करण्याच्या शस्त्रक्रियेत मला जर जा सर्वात जास्ती काही काम स्वतःवर करावं लागलं असेल तर ते कायद्याचा अभ्यास आणि खुर्चीमध्ये मॅजिस्ट्रेट म्हणून बसणं <coughs> मुळात कोणाही शासकीय अधिकाऱ्याची जागा जबाबदारीची आहेच मुळात त्याचं वागणं त्याचं बोलणं फाईल हाताळणं एकेका फाईलीवर सही करणं ह्याचा शंभर हजार दहा हजार एक लाख दहा लाख असा वाढत्या प्रमाणात लोकांच्या जीवनावर परिणाम होतच असतो मला जाणवत आलं मी नेहमी म्हणत आलो की आपली एस टी जो ड्रायव्हर चालवतो त्याला दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात सुद्धा त्याला हे सांगितलं शिकवलं जाणीव करून दिली जाते की मागे बसलेल्यांचे प्राण तुझ्या हातात आहेत एस मध्ये जर पन्नास साठ माणसं असली आणि चाकावर तू बसलायस तुझ्या हातात आहेत प्राण ते जबाबदारीची जागा आहे मग तसही फार निघाला आय एस व्हायला आणि फार तुझा तोरा पण तुझ्या एका सहिनी शंभर हजार दहा हजार एक लाख जसा तू सेवेमध्ये पुढे सरकणार आहेस तसं वाढत जाणार आहे की त्याचे लोकांवर परिणाम आहेत तुझ्या सहिनी लोकांचे आयुष्य घडणार आहेत किंवा मोडणार आहेत ती तुला तुझी सही ती आयुष्य घडायला ती उभी राहायला ज्याला अश्रू पुसायला तर चेते चिंतन करताना मला एक फार मोठा जबाबदारीचा भाग वाटत आला की आपण मॅजिस्ट्रेट न्यायाधीश केवढी जबाबदारी आहे की आता किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्ती संबंधित पक्ष आणि त्यांचे असले तर वकील समोर येणार <coughs> प्रांताधिकारी म्हणजे असतो पहिल्या अपीलचं कोर्ट तर पहिल्या अपीलचं म्हणजे त्याला साक्षी घ्या त्या नोंदवा कागदपत्र वगैरे त्याला नसतं करायचं ते सगळं खालचं कोर्ट म्हणजे ट्रायल कोर्ट अपिलामध्ये जर कोणी आला तर मग मॅजिस्ट्रेट म्हणून मग माझं काम आहे की ती खालच्या कोर्टाची सर्व कागदपत्र मागव शिवाय या संबंधितांना तुझ्यासमोर हजर राहायची आणि आपलं म्हणणं मंदा मांडायची संधी दे महसुली कायद्यामध्ये त्यामध्ये त्या, त्या संबंधित पक्षकारांनी वकील दिलाच पाहिजे असं बंधन नाही आहे आणि मॅजिस्ट्रेट म्हणून मी बसताना मी वकिलाचंच ऐकलं पाहिजे असंही बंधन नाही आहे पण न्याय करणे मला शिकावं लागलंय खूप त्याच्यात कारण कार्यकर्ता म्हणून आधी वावरताना आणि माझी शैक्षणिक पार्श्वभूमी जर असेल तर दुनियेतले सगळे विषय मला आवडत होते कारण की त्याचा देशप्रश्नांशी संबंध आहे तरी माझा दावा नव्हता की कायदा विषयाचा माझा अभ्यास उत्तम आहे तो करावा लागला मला आणि न्यायाधीशाच्या खुर्चीत बसायचं केवढं पवित्र काम आहे हे केवढं जबाबदारीचं काम आहे की आता मी जो निकाल देणार त्यातनं यांचे आयुष्य घडणार तरी किंवा मोडणार तरी पण मला तर माझं काम शुद्ध बुद्धीनी माझी बुद्धी नीट ठेवून आणि ज्याच्यामध्ये निदान मला माहिती पाहिजे की न्याय झाला आहे संबंधिताला कायदेशीर आणि घटनात्मक अधिकार आहेत की तुला यावरही अपील करायचं असेल तर कर जरूर चालेल पण मला माझ्या अंतरंगामध्ये माहिती पाहिजे की मी माझं काम शुद्ध बुद्धिनी सदसद्विवेकबुद्धी आणि अर्थातच राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीत नीट बजावतोय मला वाटत आलं की हे जबाबदारी मी त्याला ओझं हा शब्द वापरत नाही कारण का ते ओझं नव्हतं पण एक आत्मभान होतं जबाबदारीचं ते आत्मभानच मला अर्थातच घेऊन गेलं कचकावून अभ्यास करण्यामागे असा एक चतुरस्त्र अभ्यास आधी राज्यघटनेचा होता आणि मसुरीच्या अकॅडमीमध्ये मग विषय शिकवायला ऐकाहून एक उत्तम मार्गदर्शकही होते तरी स्वतःचा अभ्यास करायचाच असतो आणि त्यामुळे वेगवेगळे मग कायदे त्याच्यावरची भाष्य त्यानुसार उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले वेगवेगळे निकाल आणि त्याचं इंटरलिंक आणि बरोबर त्या सगळ्यामधनं लोकांना न्याय देण्याचं आपलं शुद्ध कर्म ही मला स्वतःवर करावी लागलेली शस्त्रक्रिया आहे पण ही सृजनशील शस्त्रक्रिया आहे प्रवासही आनंदाचा आहे कळत जाणे नावाचा अशी स्वतःवर शस्त्रक्रिया करत असताना माझ्यासमोर एक केस आली दोन सख्या भावांची सख्खे भाऊ सख्खे भाऊ पण दोघांमधनं विस्तव जात नव्हतं आणि फलटण मांड खटाव आणि खंडाळा हे माझ्या हाताखालचे त्यावेळेचे तालुके तर त्यातल्या एका तालुक्यातल्या एका गावात यांची जमीन वडिलांच्या मागे दोन सख्या भावांमध्ये भांडण लागलं <coughs> जमीन त्यातला हिस्सा तो असेल तर अनेकदा मग हिस्सा ठरल्यानंतर बांध आणि पिढी दर पिढी जमिनी छोट्या 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 होत जातात त्यातून आपल्या शेतीचे आणि ग्रामीण दारिद्र्याचे नवे नवे प्रॉब्लेम्स उभे राहतात हे दोन सख्खे भाऊ भांडत होते आणि एकूण केसेस पंधरा वर्ष चालू होत्या पंधरा वर्ष कायद्यानुसार महसुली कायदा मालकी हक्क का प्रदान करत नाही महसुली कायदा मालकी हक्कांची नोंद ठेवतो कायद्यातलं मुळचं इंग्लिश वाक्य फार छान आणि असं शार्प आहे जशी कायद्याची भाषा असतेच दॅट रेव्हेन्यू लॉ डज नॉट कॉन्फर द राईट्स रेव्हेन्यू लॉ ओनली रेकॉर्ड्स द राईट्स या जमिनीचे मालक कोण तर मालक कोणचे जे विविध पुरावे ते पाहूनची महसुली कायदा आणि त्यानुसार खातं फक्त त्याची नोंद ठेवते तर ग्रामीण भागाचा तो सगळ्यात महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे ज्याचं ना छान नाव आहे सात बाराचा उतारा सात बाराच्या उतार्यावर जो मधला भाग त्याला कब्जेदार सदर म्हणतात तिथे येणारी नोंद की ह्याचा मालक कोण आहे आणि असला तर एकाकडनं मालकी पुढच्याकडे वडिलांकडनं मुलांकडे जर गेली वारसा हक्कानी तर तिथे नोंद येते मालकी हक्क ठरवणे कोण मालक आहे हे ठरवणे हे महसुली कायदा आणि महसुली विभागाचं काम नाही जर मालकी हक्काचा वाद उद्भवला तर तो सिव्हिल कोर्टात जावा लागतो म्हणजे मग ती रितसर ज्युडिशियरी प्रशासन असतं एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणतात त्याला कार्यकारी दंडाधिकारी की कायद्यांच्यामधले काही मॅजिस्टेरियल पॉवर्स दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रशासन नीट चालवण्यासाठी दिलेत प्रशासनाकडे पण घटनात्मक व्यवस्थेनुसार प्रशासन हा कार्यकारी यंत्रणेचा भाग आहे पण विधिमंडळ आणि प्रशासनावर स्वतंत्र जी देखरेख पाहिजे ती न्यायपालिकेची आहे ज्युडिशरी न्यायव्यवस्था तिचं स्वतंत्र काम तिची या दोन व्यवस्थांवर देखरेख पाहिजे मालकी हक्क कोणाचे वाद आला तर विषय जावा लागतो न्यायपालिकेकडे ज्युडिशरी पण जर या मालकी हक्कांची नोंद करायची तर ते येतं मग कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने अपिलाचं पहिलं कोर्ट फर्स्ट अपील म्हणून मग आता मी जर फलटणचा प्रांताधिकारी म्हणून बसलो आहे तर माझ्याकडे तर या दोन भावांमध्ये कचकावून इरेसरीचं चा भांडण चालू होतं मालकी हक्काबद्दल पण होतं मालकी हक्काच्या नोंदणीबद्दल पण होतं तरी एकूण जमिनीचे मूळ मालक यांचे वडील होते त्या नात्यानी आपोआप त्या दोघांचा त्या जमिनीमध्ये हक्क तयार होतो म्हणून तो महसूल खात्याचं कामे नोंदी करायच्या इथपर्यंतचं नीट होतं पण दोन भावांमध्ये कचकाउन भांडण वाटणीवरनं भांडण बांधावरनं भांडण त्यामुळे एकावेळी केसेस सिव्हिल कोर्टातही चालू होत्या आणि इकडं महसुली कोर्टातही चालू होत्या त्या सगळ्या प्रोसेसमध्ये पंधरा वर्ष ह्या दोन भावांचं भांडण चालू आहे माझ्यासमोर बसलेल्या होत्या आणि पुन्हा सांगतोय की टिपिकल गावाकडला जो पायजमान सदरा असतो ना असा घातलेले दोघं तसं पायजमा सदरा दोन्ही मळलेले दोघांचेही दाढीचे खुंट वाढलेले केस विस्कटलेले माझं म्हणणं मला जाणवत होतं विझलेले डोळे आपण दोन सख्खे भाऊ शेजारी बसून एकमेकाशी एक अक्षर बोलत नव्हते त्यांचे दोघंही वकील आणि असं भांडण पंधरा वर्ष चालू आणि त्याच्या एका टप्प्याला केस पार गेली होती मुंबई उच्च न्यायालयापर्यंत बॉम्बे हायकोर्ट आणि बॉम्बे हायकोर्टनी हायकोर्टात केस आखून पाच नेमके मुद्दे काढले होते की आता ह्यांचा कायद्याने निकाल करायचा तर या पाच मुद्दे आणि हायकोर्टाने नोंदवलं होतं की या पाच मुद्द्यावर निर्णय घ्यायचे कायदेशीर अधिकार प्रांताधिकाऱ्याचे आहेत म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने ही पूर्ण केस फाईल तयार करून हस्तांतरित तर कायद्याचा शब्द तो रिमांड करणे की ही केस रिमांड केली होती हायकोर्टाने पाच स्पेसिफिक मुद्दे काढून की आता सहाय्यक जिल्हाधिकारी उर्फ विभागीय उपविभागीय दंडाधिकारी या नात्याने हायकोर्ट आदेश देत आहे की ह्या पुढील पाच मुद्द्यांवर नीट साधक बाधक विचार चिंतन कायदे सगळं पाहून प्रांताधिकाऱ्यांनी निकाल करावा म्हणून माझ्याकडे आलेली केस रिमांड केलेली मॅजिस्ट्रेट म्हणून माझं काम आहे की जर माझ्या कामाचं कामा वेळापत्रक ठरले दर सोमवारी मी कोर्टाच्या केसेस ऐकणार कोर्ट म्हणून बसणार त्याचा तो बाहेर बोर्ड लागतं त्याच्यात यादी येते आणि माझं काम ठरलेल्या वेळी सुरू होऊन त्यानुसार मी युक्तिवाद विविध वकिलांचे सर्व ऐकणार तर मग मॅजिस्ट्रेट म्हणून माझ्या जबाबदारीचा भाग आहे की माझ्यासमोर ज्या केसमध्ये युक्तिवाद होणार आहे तिचा मी आधी अभ्यास केलेला असाल पाहिजे जाऊन बसलो तोऱ्यात नुसताच मॅजिस्ट्रेट म्हणून आणि हां आता बोला आणि मग काहीतरी कागद चालतो आहे मग काहीतरी वाटले तर प्रश्न विचारतो आहे तर ती न्यायदानाची आणि ती प्रक्रिया कशी चालवायची याचाही एक फार सुंदर माझा शब्द आहे त्याला की सुंदर शास्त्र आहे की मॅजिस्ट्रेटनी बुद्धीनी समबुद्धीनी समोर येणाऱ्या मुद्द्याच्या सर्व बाजू कशा ऐकायच्या कशा समजावून घ्यायच्या प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायची योग्य कशी संधी द्यायची त्यासाठी मनबुद्धी खुलं ठेवायचं निष्कर्षावर आधी जायचं नाही तुझे स्वतःचे कुठलेही आकस कुठलेही पूर्वग्रह आडवे येता कामा नाहीत तुला ह्याचा चेहरा आवडला ह्याचा नाही आवडला हा नीट वागतोय हा उर्मटपणे वागतोय काही संबंध नाही तुझा या सगळ्याला ही आध्यात्मिक साधनाच आहे ही सर्व पण त्यातला कर्तव्याचाही भाग की तुझ्या कोर्टात जी केस सुनावणीला येणार आहे त्याचा आधी नीट अभ्यास करतो मी करायचो फलटणला प्रांताधिकारी असल्यापासनं ते पुढचे सर्व दहा वर्ष माझा कायमचा कामाच्या पद्धतीचा भाग होता की रोजच्या कामाच्या फायलींचा गठ्ठा तयार व्हायचा आणि मी ऑफिसातनं बाहेर पडताना तो माझ्याबरोबर गाडीतनं यायचा सरकारनी दिलेला बंगला असतो मोठं घर असतं घरातलं एक ऑफिस असतं त्याच्यात आणि जर मी संध्याकाळी घरी पोचलो तर एखादा चहा घेतला मग एक, एक तासभर व्यायाम केला मग आम्ही कुटुंब एकत्र जेवलो आणि मग माझी नाईट शिफ्ट असायची न चुकता की उद्या सकाळपूर्वी ह्या फायली क्लिअर होऊन संबंधित विभागाकडे माझ्या नीट अभ्यास आणि सूचनेसहित सरकारी नियमानुसार कागदावर सरकारी कर्मचारी चोवीस तास ड्युटीवर असतो गव्हर्मेंट सर्वंट इज ऑन ड्युटी ऑल ट्वेंटी फोर आवर्स असं मुलचं सूत्रच आहे पण सरकारी अधिकारी माणूसही आहे ना म्हणून एक संकेत आहे की ओके तुझी कामाची वेळ दहा ते सहा दुर्दैव आहे की अनेक सरकारी अधिकारी तरी ती सुद्धा पाळत नाहीत नीट पण मी स्वतःकरता मानलेली शिस्त की ते दहा असेल तर त्याचा अर्थ नऊ पंचावन्न ऑफिसात पण मी सहा साडेसहा कधी सात वाजायचे फायलींचा गठ्ठा घेऊन पुढे घरी कुटुंबाबरोबरचा वेळ झाला की पुन्हा रात्री बसून फायली क्लिअर सकाळ उजाडताना पुन्हा माझ्या फाईली नीट अभ्यासासहित आणि त्या फाईलवरच्या माझ्या कॉमेंटसहित सहित हे कुठं कायद्यात नियमात म्हटलेलं नाही आहे पण सगळंच प्रशासन असं नुसतंच कायदे नियम <coughs> बोट ठेवून आणि काय अंगाला लावणं देत असं नसतं चालवायचं तेव्हा ही गुंतागुंतीची केस जर आता माझ्या एका ठरलेल्या सोमवारी माझ्यासमोर येणारे भांडणारे दोन सख्खे भाऊ केस पंधरा वर्ष चालू आहे आणि हायकोर्टापर्यंत पोहोचून हायकोर्टाने पाच नेमके मुद्दे काढून माझ्याकडे पुन्हा पाठवलेली म्हणजे केस रिमांड केली की उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी यांना आपलं म्हणणं मांडायचा हक्क देऊन या पाच मुद्द्यांवर निकाल द्यावा हां तर आता ते हजर झाले बसले होते आणि त्यातला जो एक पक्षकार पहिला बोलणारा त्याचे वकील माझ्याशी दीड तास युक्तिवाद करत होते दीड तास हे दोन भाऊ हे त्यांचं नाव हे जमीन हे गाव हा गट नंबर हा वाद उद्भवला मग तो ह्याच्याकडे गेला मग त्याच्यावर अपील मग त्याच्यावर अमुक मग सिव्हिल कोर्ट त्याच्यावर अपील मग हायकोर्ट दीड तासांनी त्यांनी मला सांगितलं की माननीय उच्च न्यायालयाने पुढील पाच मुद्द्यांवर ही केस प्रांताधिकाऱ्याकडे रिमांड केली आहे त्याला मात्र मग मी हसलो मी दीड तास शांतपणे ऐकतही होतो नोट्स घेत होतो कारण की मॅजिस्ट्रेटनी आपण नेमका निकाल कोणत्या मुद्द्यांवर द्यायचा आहे त्याची स्पष्टता तयार करायची असते त्याला म्हणतात फ्रेमिंग ऑफ द इश्यूज हे यातले इश्यूज फ्रेम करायचे आहेत नेमके ते एकदा सांगायचे पण आहेत की आता या केसचा निकाल म्हणजे हे तर मला तर हा हायकोर्टाने पाच इश्यूज पाठवलेच हो होते पण हे जे युक्तिवाद करणारे वकील होते हे फलटण बार काउन्सिलचे एक सिनियर वकील होते माझं जेवढं वय होतं त्यावेळी त्याच्यापेक्षा दोन वर्ष जास्त त्यांचा वकिली क्षेत्रातला अनुभव होता म्हणून एक प्रकारे त्यांचं वय त्यांचं ज्येष्ठत्व ह्याचा आदर म्हणून मी मध्ये त्यांना तोडलं नाही पण ते दीड तास बोलत होते दीड तासानंतर म्हणले की माननीय उच्च न्यायालयाने या पाच मुद्द्यांवर केस तुमच्याकडे रिमांड केली तेव्हा मात्र मग मी हसलो आणि अर्थातच त्यांचा अनादर न करता पण म्हणालो की तुम्ही दीड तासापूर्वी या वाक्याने सुरुवात करायला पाहिजे होती तर ते तेही हसले ते, ते म्हणाले नाही तुम्ही नवीन अधिकारी आहात ना सगळी केस तुम्हाला समजावी म्हणून मी एवढं बोललो तरी मी त्यांना हसून म्हणलं की अहो मी जर मॅजिस्ट्रेट म्हणून बसायचं असेल तर माझं काम बनतं ना की मी होमवर्क आधी केला पाहिजे ही केस काय आहे आणि माझ्यासमोर काय मांडलं जाणार आहे तर तुम्ही असं गमतीमध्ये असंही सर्व झालं असं सर्व त्यांनी दीड तास सगळं मग दुसरी बाजू त्यांनी मांडलं मी सर्व काही ऐकून घेतलं केलं सगळं मिळून एकाच दिवशी झालं असं नाही कारण केस खूप गुंतागुंतीची होती पण मी तुम्हाला जी गोष्ट सांगतोय ती म्हणजे अंतिमता जो दिवस आला की आता निकाल द्यायचा तर मी एक पहिल्यापासूनच पद्धत ठरवली होती की खुल्या कोर्टात निकाल जाहीर करायचा प्रशासन व्यवस्थेतलं मी ज्याला एक दुर्दैव आणि दुःखद वैशिष्ट्य आहे दुर्दैवानी काही अधिकारी असं करतात ते म्हणजे जजमेंट निकालपत्र तयार करणे हे एक हायस्किल काम आहे तर अधिकाऱ्याला मसुरीला त्याचं प्रशिक्षण दिलेलं असतं पण ते पाळलं पाहिजे त्यामुळे पहिला प्रस्तावनेचा परिच्छेद मग हे नेमकी ही केस काय आहे ह्याचा परिच्छेद मग आता ह्या केसमध्ये इश्यूज कोणते ते, ते नीट मांडणे मग मा ह्याची पहिल्या पक्षकारांनी अर्जदार म्हणा प्लेन्टिफ म्हणा त्यांनी मांडलेले मुद्दे काय त्याचा सारांश त्याला प्रतिवादींनी दिलेलं उत्तर काय त्याचा सारांश आणि त्याच्या आधारे आता फ्रेम केलेल्या इश्यूजवर माझं अंतिमता फाइंडिंग काय आणि मग असं सगळं सांगून अंतिमता केसचा ऑर्डरचा भाग ऑर्डर की mm -hmm. आता मॅजिस्ट्रेट म्हणून मी हा पुढील आदेश करतोय ती स्पष्ट पाहिजे ती अर्थ त्याचा क्लिअर पाहिजे तिच्यात परंतु घोळ नाही पाहिजेल हे एक हाय स्किल आहे फार मोठं कौशल्याचं चा, त्याचं असतं प्रशिक्षण पण ते मनापासून केलं पाळलं तर म्हणून मी ठरवलं होतं की न्याय प्रक्रियेला आणि प्रशासनाला जी पारदर्शकता यायला पाहिजे तर जे मला माहिती होतं की काही प्रशासकीय अधिकारी हे जे जजमेंट तयार करायचं आहे निकालपत्र ते गुंतागुंतीचं काम आहे ते वेळ खाणारं काम आहे त्याला डोकं वापरावं लागतं पण दुर्दैवाने काही वेळा काही अधिकारी हे हाताखालच्या कोणावर तरी सोडतात की आता ही सगळी केस ऐकली जजमेंट तयार कर सांग मला आणि मग सहीला दुर्दैवाने काही वेळा परत की त्याचे म परिणाम आहेत की मग तो जो हाताखालचा असतो आहे तो त्याच्या स्वतंत्र बुद्धीनी तरी किंवा मग हे तो अधिकारीन तो मिळून ठरलेलं की त्यांचा फोन जातो पक्ष करायला हळूच काय निकाल पाहिजे त्याला तो मेसेज बरोबर कळतो तो म्हणतो साहेब काय पाहिजे भ्रष्टाचाराची सुरुवात एवढ्यावर भागत नाही बरं का असं जर एक पक्षकार दुर्दैवाने मी थोड्याशा बोचऱ्या शब्दात बोलतोय की म्हणला तुम्हाला माझ्या बाजूने निकाल लावायला पन्नास हजार रुपये देतो तो ऑफिसात दुसरा फोन जातो मग त्या दुसऱ्या पक्षकाराला की काय तो पन्नास देतोय कसं काय तुझं काय तो म्हणतो मी एक लाख देतो ना म्हणजे फाटे फुटायला भ्रष्टाचार अकार्यक्षमता आणि मुख्य म्हणजे अन्याय याला सुरुवात होते ती त्या अधिकाऱ्यांनी आपलं काम नीट न करणे तर माझा निश्चय होता की तो मी माझ्या क्षमतेनुसार तर नीट करणारच आहे मग हे न्याय प्रक्रिया चांगली व्हायचं चा एक सूत्र आहे पारदर्शक खुलं तर मी एक सूत्र स्वीकारलं होतं की मी माझा निकाल खुल्या कोर्टात जाहीर करणार आहे तिथं गडबडीला जागाच नाही आणि पण परंतुला मी माझा केलेला अभ्यास आहे तुमची केस ऐकली माझं निकालपत्र तयार केलं ते मी केलं आणि आता मी खुल्या कोर्टात तो सांगणार आहे तसं ह्या दोन भांडणाऱ्या सख्ख्या भावांना मग त्यांच्या वकिलांच्या सहित मी ठरलेल्या दिवशी ती कामाची शिस्तही ठरलेली तशी त्यानुसार आले बसले होते मी त्यांना सांगितलं सगळा निकाल सगळं तयार आहे पण मग मी दोघांच्याही वकिलांना मी विचारलं की तुमची जर हरकत नसेल तर थोडं मी यांच्याशी बोललो तर चालेल का मला विचारावं लागत नाही हा कायद्याचे मला ते अधिकार आहेत पण हे वागण्या बोलण्यातलं मग मी म्हणेन की शालीनता पण आहे आणि कौशल्य पण आहे माझ्यावर बंधन नाही की मी वकिलांचं म्हणणं ऐकूनच घेतलं पाहिजे किंवा मी त्यांची पण एक संकेत की तुमची हरकत नसेल तर जरा यांच्याशी बोलू का तर दोन्ही वकील प्रेमानी आदराने म्हणले जरूर बोला मग मी या दोघांना विचारलं की पंधरा वर्ष दोघं भाऊ भांडताय कचकावून काय मिळवताय तुम्ही या केसमध्ये न्यायालयाचा शेती करायला स्थगिती होती स्टे जोपर्यंत तुमचं भांडण चालू आहे त्याला म्हणतात स्टे अँटिल फर्दर ऑर्डर्स की या केसचा निकाल लागेपर्यंत ते संबंधित शेत कसायला सुद्धा यांना परवानगी नव्हती आणि मी या दोघांना सहज आधी तुमची नावं विवाह झाला पत्नी काय करते मुलं किती आहेत ती कुठल्या शाळेत आहेत काय शिकतायत त्यांच्याकरता तुम्ही सगळे विचारत मी त्यांना म्हणालो की दोघ सखे भाऊ पंधरा वर्ष एकमेकाशी कचकावून भांडताय त्या प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरनं कोणाचं भलं झालं सांगा मला की कोर्टाच्या आदेशामुळे आता तुम्हाला ते शेत कसावं पण लागत नाहीये येत नाही कसता येत नाहीये तुम्हाला मग मी त्यांच्याबरोबर बसवून गप्पा आणि गणित तयार केलं की ओके तुमचं शेत किती आहे पंधरा एकर होतं काय घेता तर ती फलटण परिसरातली म्हणजे ऊसच मग ऊस आणि कारखानदार ऊसाच्या कारखान्याचे शेअर होल्डर आहात का तुमच्या ऊसाला भाव काय त्यातनं मिळणारा नफा किती आणि असं तुम्हाला पंधरा वर्ष काही नाही दोघं भाऊ कचकावून भांडतायन कोर्टाच्या आदेशामुळेच तुम्हाला ते कसता येत नाही आहे तर तुम्ही काय मिळवलेत काय आणि तुमच्या मुलाबाळांचं काय आणि आया बहिणींचं काय आणि दिवाळीनिमित्त त्यांना घेता का नवं लुगडं किंवा भरझरी किंवा पैठणी आणि पोरांना उत्तम शिक्षणाच्या मी दोघाही वकिलांकडे बोट दाखवून म्हटलो की तुम्ही पंधरा वर्षात फक्त यांची फी वाढवली काय मिळवलं तुम्ही तर ते बसलेल्या दोघाही भावांच्या डोळ्यात पाणी होतं म्हणले आता साहेब काय करू आता तर मी त्यांना सांगितलं की शहाणे असाल तर वाटल्यासाहेब वकिलांचंच मार्गदर्शन घ्या हवं असलं तर मी पण करतो आणि एकदम बंधुभावानी आपसा ठरवा नीट भलं दोघांचंही होईल आणि तसं जर प्रामाणिकपणे तुम्ही शुद्ध बुद्धीने करणार असाल तर ते नीट कायद्याच्या चौकटीत कायद्याला संमत असलेलं कोणाही एकाचा दुसऱ्यावर दबाव नाही इच्छेविरुद्ध नाही असं मी तुम्हाला कायद्यात तर त्याला कॉम्प्रोमाइज डिक्री पण म्हणतात सिव्हिल लॉमध्ये तो जो जुना आता बदलला कायदा पण मूळ तत्त्व नाहीत बदलली सिव्हिल प्रोसिजर कोड तर ते त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट संबंधित दोघांना एकत्र आणून तडजोड घडवून ती तडजोड शुद्ध बुद्धीने आहे ना दबावाखाली नाही ना, ना याची सर्व खातर जमा घेऊन तो तो आदेश काढू शकतो नीट कॉम्प्रोमाइजचा कायदा मी त्यांना समजावून सांगून गप्पा मारल्या कायदा कुठे म्हणत नाही बरं का की मी मॅजिस्ट्रेट म्हणून बसलो तर मी हे एक सर्ग केलं पाहिजे मॅजिस्ट्रेट म्हणून बसलो तर कायदा म्हणतो तुझं काम हे बघ हे कायदा हे आलेले दोन पक्षकार हे त्यांचे वकील तू त्यांचं ऐकलंस इश्यूज फ्रेम केलेस आणि आता तुझा निकाल दे तुझं काम झालं हां कायदा नाही म्हणत की त्यांच्याशी माणूस म्हणून बोल की जरा म्हण की आधी तू पण अस्वस्थ हो की दोन सख्खे भाऊ प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरनं लेको भांडताय तुमच्या आयुष्यात बोळा बसला आहे आणि तुमचाही विकास थांबला ते शेतही काय भलत तुमचं काय भलं होतं याच्यात तर मग प्रशासनाच्या भाषेत ह्याला फार छान शब्द आहे त्याला म्हणतात कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी की तुम्ही हाती घेतलेलं काम करताना त्या कामाला जे तुमचं समर्पण आहे कमिटमेंट ते एखादं काम करताना एक नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी की त्याची एक चौकट ठरली आहे नियम ठरले तू तु तुझं काम नीट केलंस आहे एवढं एवढं पण त्याच्या पलीकडे जाऊन कामाप्रती समर्पण तुम्ही स्वतःला भाग्यवान मानतो ते माजा माजा आप की ते माझ्यामध्ये आतून आपोआप होतं कारण ते येत होतं सगळं मुळचा भारताचा कार्यकर्ता यातून म्हणून मी ह्या दोन भावांशी बोललो की काय मिळवताय तुम्ही न कसता शेत पंधरा वर्ष पडू नये कचकावून भांडताय हे मी तुम्हाला तुमच्या अंगावरचे कपडे पाहतो आहे उद्या तुमची पत्नी मुलं बाळं त्यांचं शिक्षण याचे आणि काय तुम्ही फक्त या दोन वकिलांची फी वाढवलीत आणि डोळ्यात आश्रू आणून ते भाऊ म्हणतात मग आता साहेब आता काय करू सांगा मी वकिलांच्या उपस्थितीत त्यांना सांगितला की ही कशी सोडवता येईल आणि की नाही तर आत्ता मी निकाल दिलात तरी तुमच्यातला कोणीतरी एकजण परत अपिलात जाणार आहे परत त्यावर अपील आहे परत तारीख पे तारीख परत कोर्ट पे कोर्ट कोणाचं भलं आहे या दोन भावांनी हे खरंच ऐकलं आपल्या वकिलांशी चर्चा केली आणि खरंच एका दिवशी दोघंही हासतमुख माझ्यासमोर येऊन म्हणाले आम्हाला मान्य आहे हा आमचा प्रस्ताव तो मी कायद्यानुसार नीट करून माझा फायनल आदेश रुजू केला दोन जीवनांच्या मधला बोळा निघाला दोन कुटुंबांच्या पुढच्या भलं होण्याचा एक तरी खळखळता प्रवाह पुढे निघाला असं त्या दोन सख्या भावांच्या भांडणामधून मॅजिस्ट्रेट म्हणून माझं कर्तव्य करताना मी शिकलो आणि पुढे तसा वागत राहिलो जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला